दिनांक बावीस जुलै दोन हजार एकोणीस रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी दोन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी चंद्रयान टू हे अवकाशान श्रीहरिकोटा येथील सत्तीस धवन स्पेस सेंटरमधून यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आले हा सर्व भारतीयासाठी एक अभिमानाचा क्षण आहे कारण या संपूर्ण मोहिमेमध्ये भारतीय बनावटीचे तंत्रज्ञान वापरण्यात आलेले आहे चंद्रयान टू या मोहिमेची आपण संपूर्ण वस्तुनिष्ठ माहिती या व्हिडिओमधून घेण्याचा प्रयत्न करू दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार सात रोजी रशियन फेडरल स्पेस एजन्सी व इस्रो यांच्यामध्ये चंद्रयान टू प्रकल्पाबाबत करार करण्यात आला होता या मोहिमेसाठी चार महत्त्वाची संध्या आहेत ती म्हणजे लॉन्च व्हेकल ऑर्बिटर लँडर आणि रोव्हर यामध्ये लँडर तयार करण्याची जबाबदारी रशियन फेडरल स्पेस एजन्सीने स्वीकारली होती व बाकीच्या उपकरणांच्या निर्मितीची जबाबदारी इस्रोकडे होती पण रशियन फेडरल स्पेस एजन्सीने लँडर वेळेत पूर्ण केला नाही त्यामुळे शेवटी लँडरचीही निर्मिती इस्रोलाच करावी लागली त्यामुळे चंद्रयान टू मोहीम पूर्णपणे स्वदेशी बनावटीची आहे सुरवातीला आपण लॉन्च व्हेकलबद्दल माहिती घेऊ जी एस एल व्ही मार्क तीन एम वन हे रॉकेट इथे वापरलेलं आहे ज्याला भारताचा बाहुबली म्हणून ओळखले जाते इंधनासह याचे वजन आहे सहा लाख चाळीस हजार तर याची उंची आहे त्रेचाळीस पॉईंट तीन मीटर इतकी आणि हे थ्री स्टेज लॉन्च व्हेकल आहे त्यानंतर ऑर्बिटर याची निर्मिती केलेली आहे हिंदुस्तान अरोनॉटिक्स लिमिटेड बावीस जून दोन हजार पंधरामध्येच याची निर्मिती पूर्ण झाली होती आणि ते इस्रोकडे सुपूर्द करण्यात आले होते याचे वजन आहे सहाशे ब्याऐंशी किलो व इंधनासह वजन आहे एक हजार सहाशे सत्त्याण्णव किलो ऑर्बिटर हे चंद्रावरती उतरणार नाही तर ते चंद्राभोवती शंभर किलोमीटरच्या कक्षेमध्ये प्रदक्षिणा घालणार आहे हे एक वर्षापर्यंत कार्यरत राहू शकते याचे काम असणार आहे लँडर व रोव्हरकडून प्राप्त झालेली माहिती पृथ्वीकडे पाठवणे त्यानंतर लँडर याला भारतीय अवकाश संशोधन प्रकल्पाचे जनक विक्रम साराभाई यांच्या स्मरणार्थ विक्रम असे नाव देण्यात आलेले आहे लँडर हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती रोव्हरसह उतरणार आहे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती यानं उतरणारा भारत पहिला देश ठरणार आहे कारण याआधी ज्या ज्या देशांनी चंद्रावरती आपली यानी पाठवली आहेत ती सर्व चंद्राच्या विष्वृत्तावरती उतरण्यात आलेले आहेत हे एकूण एक चंद्र दिन म्हणजेच चौदा दिवस काम करेल लँडर हे एकाच ठिकाणी थांबून राहणार आहे व रोहरकडून प्राप्त झालेली माहिती ऑर्बिटरकडे पाठवण्याचे काम करणार आहे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती मॅन्जिनस सी आणि सिम्पिलस यन हे दोन खड्डे आहेत याच्या सपाट भागामध्ये लँडर उतरणार आहे याचे वजन आहे इंधनासह आठशे पंचेचाळीस किलो तर इंधन विरहित आहे सहाशे सव्वीस किलो त्यानंतर रोहर नाव देण्यात आलेलं आहे प्रज्ञान याचे वजन आहे जवळपास सत्तावीस किलो हे चंद्राच्या पृष्ठभागावर याला जोडलेल्या सहा चाकांच्या मदतीने प्रवास करेल याचा वेग असेल एक सेंटीमीटर प्रति सेकंद रोहर चंद्राच्या भूमीचे रासायनिक विश्लेषण करून माहिती चंद्रावती फिरणाऱ्या ऑर्बिटरला पाठवेल आणि तेथून ही माहिती पृथ्वीकडे पाठवली जाईल हे सौर ऊर्जेवरती कार्य करणार आहे याचाही कार्यकाळ असेल एक चंद्र एवढा म्हणजेच आपल्या चौदा एवढा या सर्व गोष्टींची पूर्तता झाल्यावर मार्च दोन हजार अठरामध्ये चंद्रयानाचे प्रक्षेपण निश्चित करण्यात आले होते पण काही तांत्रिक कारणामुळे हे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आले शेवटी बावीस जुलै दोन हजार एकोणीसला याचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले या मोहिमेची इतर वस्तुनिष्ठ माहिती अशा प्रकारे आहे इस्रोच्या सध्याचे म्हणजेच या मोहिमेच्या वेळी प्रमुख आहेत के सिवन हे चंद्रयान तीन पॉईंट चौऱ्याऐंशी लाख किलोमीटर इतका प्रवास करेल तसेच सुरुवातीला सतरा दिवस पृथ्वी होती पाच प्रदक्षिणा करणार आहे त्यानंतर सुमारे अठ्ठेचाळीस दिवसानंतर चंद्रावरती दक्षिण ध्रुवावरती पोहोचणार आहे आतापर्यंत सर्व देशाने चंद्रावरील मोहीम विषुवृत्तीय प्रदेशावर उतरण्यात आले आहेत पण आपले चंद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती सत्तर अंश अक्षांशावरती उतरणार आहे दक्षिण ध्रुवावरती यान उतरणारा भारत जगातील पहिला देश ठरणार आहे रोव्हर आणि लँडर एक चंद्र दिवस म्हणजे पृथ्वीवर चौदा दिवस काम करणार आहेत या मोहिमेसाठी एकूण खर्च झालेला आहे नऊशे अष्ट्याहत्तर कोटी या चंद्रयान मोहिमेमुळे आपल्याला चंद्राबाबत काय माहिती मिळणार आहे तर यापूर्वी चंद्रयान एक या मोहिमेद्वारे चंद्रावर पाण्याचे अस्तित्व असल्याबद्दल माहिती मिळाली होती हे पाण्याचे प्रमाण किती आहे व त्याचे वितरण कसे आहे याचा अभ्यास या मोहिमेद्वारे केला जाणार आहे त्याचबरोबर चंद्राच्या उत्पत्तीबाबत माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे चंद्रयान दोन हे सॉफ्ट लँडिंगद्वारे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे आपले चंद्रयान एक हे क्रॅश लँडिंगद्वारे उतरण्यात आले होते अमेरिका रशिया चीन नंतर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत जगातील चौथा देश असेल या मोहिमेचे आणखीन एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही मोहीम इस्रोच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला शास्त्रज्ञांनी लीड केली आहे याच्या प्रोजेक्ट डायरेक्टर आहेत मथुया वनिता व मिशन डायरेक्टर आहेत रितू करिदा आता आपण चंद्रयान एक आणि चंद्रयान दोन या मोहिमेमधील माहिती तुलनात्मकरित्या पाहू चंद्रयान एकची प्रक्षेपण तारीख होती बावीस ऑक्टोंबर दोन हजार आठ तर चंद्रयान दोनचे आहे बावीस जुलै दोन हजार एकोणीस चंद्रयान एकच्या वेळी इस्रोचे अध्यक्ष होते जी माधवन नायर तर चंद्रयान दोनच्या वेळी आहेत के सिवन चंद्रयान एकच्या वेळी वापरलेले क्षेपणास्त्र पी एस एल व्ही एक्स एल सी अकरा तर चंद्रयान टूच्या वेळी वापरले जी एस एल व्ही मार्क थ्री यम वन चंद्रयान एकचे प्रक्षेपणावेळी वजन होते एक हजार तीनशे ऐंशी किलो तर चंद्रयान दोनचे वजन होते तीन हजार आठशे पन्नास किलो चंद्रयान एक मोहिमेचा खर्च होता पाचशे चाळीस कोटी तर चंद्रयान दोनचा खर्च आहे नऊशे अष्ट्याहत्तर कोटी चंद्रयान एकसाठी अमेरिकेच्या नासाने मदत केली होती मात्र चंद्रयान दोन हे संपूर्ण स्वदेशी बनावटीचे आहे चंद्रयान एकमध्ये लँडिंगची पद्धत होती क्रॅश लँडिंग तर चंद्रयान दोनमध्ये सॉफ्ट लँडिंग केले जाणार आहे